जय अंबे जय दुर्गे नमस्ते 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 नमो नमः। नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग, नऊ देवीचे दर्शन, आजचा दिवस पाचवा। नमस्कार, मंगेश जाधव प्रोडक्शन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी दादासाहेब पवार। आजच्या या पवित्र दिवशी आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीच्या निमित्ताने मल्लारपेठच्या उत्तरेला निसर्गरम्य परिसरात खडीच्या जानाई देवीच्या दर्शनाला आलो आहोत। स्कंदमाता देवी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे। ज्ञान, शांती आणि मातृत्वाचे प्रतीक आहे म्हणून त्यांना ओळखले जाते। स्कंदमाता ही भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची कन्या असून बालक स्कंदाची भगवान कार्तिकेय माता म्हणून त्यांना विशेष मान्यता आहे। देवीच्या पूजेमुळे भक्तांना जीवनातील संकटामधून मुक्ती आणि इच्छित फळांची प्राप्ती होते। देवीचे स्वरूप अतिशय मनोहर आहे। तिच्या चार हातापैकी एक हाताने तिने बालक स्कंदाला धारण केलेले आहे। दोन हातामध्ये कमळाचे फूल आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी वर केलेला आहे। सिंहावर विराजमान झालेली स्कंदमाता देवी धैर्य, सामर्थ्य आणि निर्भयतेचे प्रतीक आहे। पांढऱ्या रंगाच्या वस्त्रधारणामुळे स्कंदमाता देवी पवित्रता, शांती आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक मानल्या जातात। पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने भक्तांचे मन शांत होते, जीवनातील ताणतणाव दूर होतात। पांढरी फुले, पांढरे वस्त्र आणि दुग्धजन्य पदार्थ अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते। खीर अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते। स्कंदमाता देवीची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, त्यांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि संतुलन येते। देवीचे स्मरण केल्याने आत्मिक शांती मिळते आणि सर्व इच्छांची पूर्ती होते। देवीची कृपा लाभल्यास भक्त उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचू शकतात आणि जीवनातील सर्व अडचणी विघ्नांचे निवारण होते। यामुळे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची उपासना करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। तिच्या कृपेने भक्तांचे जीवन सुखसमृद्धीने भरून जाते आणि जीवनातील सर्व विघ्नांचा नाश होतो। ओम देवी स्कंदमाताय नमा। ओम देवी स्कंदमाताय नमा। नवदुर्गाच्या पावन दर्शनाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला भावला असेल, आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुमच्या विचारांची सुंदर कमेंट जरूर लिहा। चला या सोहळ्याचा आनंद सगळ्यासोबत वाटूया। अंबा माता की जय, दुर्गा माता की जय।